नमस्कार, कुक विथ मरावध्या प्लस स्वागत। आज आपण एक मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी बघतोय, साऊथ इंडियन स्टाईल सांबार। हे सांबार तुम्ही इडली, डोसा, मेदूवडा बरोबर सर्व करू शकता। इवन तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये भाताबरोबर हे सांबार खूप डेलिशियस लागते। तर सांबार करता आधी आपण डाळ शिजवून घेणार आहोत। याकरता इथे मी अर्धा कप तूर डाळ आणि 2 टोमॅटो घेतलेत। तर आता ही डाळ कुकरच्या भांड्यात काढावी। यात थोडे पाणी ओतून स्वच्छ धुवून घेणार आहोत। या डाळीत टोमॅटो टाकावेत, वर पाणी ओतावे आणि मध्यमाचेवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत। किंवा ही डाळ जोपर्यंत छान शिजत नाही तोपर्यंत छान शिजवून घ्यायची आहे। आता डाळ शिजल्यानंतर या सांबार करता डाळीबरोबर घेतलेल्या भाज्या आहेत, एका मोठ्या गाजराचे तुकडे, एका शेवग्याच्या शेंगेचे तुकडे, एक मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी, 2 लहान हिरवी वांगी आणि 1 कप दुधी भोपळ्याच्या फोडी। तुम्ही आवडीनुसार भाज्या घेऊ शकता, जसे की भोपळा, मुळा इत्यादी। यानंतर फोडणी करता लागेल 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टेबलस्पून लाल तिखट, 3 टेबलस्पून सांबार मसाला, 4 टेबलस्पून चिंचेचा पोळ। पोळ करता 1 टेबलस्पून चिंच गरम पाण्यात 15 मिनिटे भिजत ठेवली होती, त्यापासून हा दाट पोळ काढला आहे। यानंतर गूळ 1 टेबलस्पून, तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। याचबरोबर चिमूटभर हिंग, 1/2 टीस्पून हळद, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 4 टेबलस्पून खोवलेला नारळ आणि 2 सुक्या लाल मिरच्या। तर आधी आपण नारळाचे दूध तयार करूयात। याकरता मिक्सरच्या लहान भांड्यात खोवलेला नारळ काढावा, यात 1/2 कप पाणी ओतून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे। आता हे दूध गाळण्याने गाळून घेणार आहोत। तयार दूध बाजूला ठेवून द्या। यानंतर एका पॅन मध्ये तेल गरम करावे, यात मोहरी, हिंग, सुकी मिरची, कढीपत्ता आणि कांदा टाकावा। माझ्याकडून सुकी मिरची टाकणे मिस झाले आहे। तेलात मिरची टाकल्याने त्याचा छान असा फ्लेवर सांबारला येतो। साधारण 2 मिनिटे कांदा तेलात छान परतलाय। आता गॅस मंदाच्यावर ठेवावा, यात हळद, लाल तिखट, सांबार मसाला टाकून छान परतावे। यानंतर यात बटाटा, गाजर, दुधी भोपळा, शेवग्याच्या शेंगा टाकून 2 ते 3 मिनिटे परतावे। यात चवीपुरते मीठ देखील टाकणार आहोत। आता यात कट केलेली वांगी देखील टाकावीत। मिनिटभर परतल्यानंतर वर झाकण लावून साधारण 5 ते 7 मिनिटे मंदाच्यावर भाजी शिजवावी। साधारण 7 मिनिटानंतर या भाजीत शिजलेली आणि घोटलेली डाळ टोमॅटो ओतून घ्या। याचबरोबर नारळाचे दूध, चिंचेचा कोळ आणि गूळ देखील टाकावा। आता या सांबारमध्ये इथे मी साधारण 1/2 ते 1/2 लिटर गरम पाणी ओतले आहे। तुम्हाला थोडे आणखीन घट्ट हवे असल्यास गरम पाणी थोडे कमी होता। एकदा छान मिक्स केल्यानंतर आता हे सांबार मध्यमाचेवर 15 मिनिटे उकळून घेणार आहोत। साधारण 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आपले डेलिशियस सांबार तयार झालेले आहे। यातील शेवग्याची शेंग छान शिजली आहे, बटाटा छान शिजलाय आणि गाजरही छान शिजलेले आहे। तर हे सांबार माझ्या घरी सर्व आवडीने खातात। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि फीडबॅक कमेंट्सद्वारे नक्की कळवा। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सोशल मीडियावर शेअर करा। तसेच कुक विथ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।